அறுக்கும் லோப்பல உட் ஏய் சுனியா சுனியா உட் உட் काय झाले माहिती तिकडे काय झाले काय नाही चल ना कुठं जाऊ तिकडे तिकडे कुठं मोरेचा गोळा उठला आलेस सकाळ दार पुजायला तिकडे जायचं होतं आपल्याला बाहेर चल बघू काय मी आलो जाऊन कुठं चालले तुम्ही जरा बाहेर जाऊन येतो म्हणलं काय काम आहे महाग पुढं बघा इथंच काय घरी सारखं अहो घरी सारखं मला तुमची बसताली जा थांब आलो मी 8 तासात आलो या लवकर चल लवकर या बघा बाजाराला जायचं चमर यायचा गोळा उठला ह्यांच्यावर सकाळ सकाळ ह्यांना म्हणजे दुसऱ्यांचे दार पुजल्याशिवाय जमतच नाही बाबाने तुझे घरी याव बघते लवकर घरी नाही याव मग बघते गटारावर थोबाड घेऊन येतात सकाळ सकाळ दार पुजायला नुसत्या माणसाने नको नको केलं ग बाया काय मायला कुठं नेलं कुठून आणलं काय नगर म्हणतो मटका लावायचा त्यांची काय काय केलं काय नाही काय होत कुठे गेली काजल अरे काजल गेली काय कुठं मला तिकट बी लागते अजून मधून काय काजल काय झालं बोंबलायला गेली काय तुझी बाईक अरे माणूस घरी आलाय चांगलं बोलावं चांगलं चालावं अरे माणूस चांगलं घरी आलाय की त्याला चांगलं बोलावं तुला नीट उभा राहताय का बरं आता असली पाडपाड करायची मग तेव्हा हा बाबा तू असला तरच असेल मग मी झोपतो मग मला झोपतो ना इकडं तू कशासाठी गेला होता हा त्या गटाऱ्यावर तोंडाचे आले होते सकाळ सकाळ इथं दार पुजायला त्यांना नाही काय काम ना धंदा हा गावात वळू सोडल्यावर फिरतात ह्या गलीतली त्या गलीत आणि त्याच्यासोबत त्यांचा नाद धरलाय बोलायचं नाही का नाही तुम्ही कार्यक्रम पीच का बोलायचं त्यांनी फक्त आता बाबा दारात यावं मग ती येईन मी आहे माझे दोस्त नाहीत येणारच ते हजार वेळेस येणार माझे दोस्त नाहीत ते कसे येणार हे घर माझं आहे माझे दोस्त नाहीत ते हजार वेळेस येणार त्या मित्रांनी फार कुत्र्यावानी वाट लावली ना तुझी तरी तुला अक्कल येणार का जागेवर बाहेर मला सगळं माग पुढे देण्यास केलंय माझं तू काय सांगते दारात माग पुढे केलंय अरे तुला नीट नेटक उभं राहता येते का तुझ्या अंगात राहिलाय का जीवन म्हणे की माग पुढे केलंय माग पुढे केलंय कुठून तरी केलंय सांग तरी मला लय मग वायपट बोल नाही माणसानी वायपट नाही बोला तू वायपट झालास त्याच काय म्हणते काय तू काय करू लागलास तुला काय पाहिजे सांग बर मला काय पाहिजे तुला चार माणसामध्ये न्यायची आता म्हणते मला लाज वाटायला लागली असला नवरा माझ्या कुठं माझं नशीब फुटलं होतं आणि कुठं ते देव खपला होता काय माहिती माझ्यामुळे तुझी लाज जात असेल जात असेल ना तू नेऊच नको ना एकटीच जा कुठं जायची तिकडे हा अरे तुझ्या तुझ्यामुळे तर माझी इज्जत जातीस ना असं पदराला धरूनच मला येऊ दे म्हणून लाज लाज मी म्हणते ना मला लाजच वाटते तुझा चार चौकात माणसात न्यायची कोण नेऊ मग तुला कोण नाही म्हणलं नवरा जर चांगलं बोलाव चांगलं चालाव नवऱ्याने बी तसं चांगलं राहावं मग चांगलं बायको मी बोल कुठं चुकलं नवरा आधीही दिवा दिसतोय कुठं चुकला नवरा तुम्हाला नीट सांगते बरं तुम्हाला असं राहायचं असं ना मी काय तुमच्या संग बघा तिथं राहणार नाही मला नांदायचं पण नाही तुमच्या संग सांगायला लागले बघा राहणार नाही म्हणजे काय कुठली भाषा आहे कुठली भाषा म्हणजे नाही असल्यापासून मी नांदत असते का काय तुला कुठल्या गोष्टी दुखायचं घरामध्ये काय कमी तुला असल्यापासून नांदत असते का म्हणा बाजार अरे हे असलं ना दारूचे दारू काय तुला त्यातलं कळतंय का ये ना मी तू त्यातलं काय कळत का हा बघत आणि खिशातच हात आहे तुझा तरी म्हणलं मी आपण कुठं काय पोहोचत की ठोका टाकला ना एका रस्त्यात आडवा कुठला मला नेटवर्क काय नेटवर्क नेटवर्क असले गहनाडे मित्र घेऊन पहिला फिरण्यापेक्षा कुत्र्यांमध्ये फिरा ना तिले भारी कमी कुत्रे नाही नाही मी कुत्रे का मला कुत्रे म्हणते तुम्हाला नीट सांगते बघा मला आहे ना तुमच्यापाशी राहायचंच नाही आता मी चालले माझं मला आहे ना बाचक बचक बांधून ना मी दारू जुगार मटका खेळणाऱ्या पाशी कोण राहील असे हात पाय पिशवीत बांधीन आणि घरात टाकून देईन अगं बाया बाया हात पाय नीट आहेत का बघा आधी जाग्यावर बांधाय तुम्हाला त्यातलं शिकू नको मला काय कळतं उभं राहायचं का नाही राहायचं मी कशाला शिकव तुला लय कळतंय त्यातलं म्हणून तसले कटारा म्हणे तू अंडाचे मित्र घेऊन येतो कुत्र्या म्हणे मित्र बोलायचं नाही काय काय नाही बोलायचं मित्रांना
तू आणत गुबरले आणि थोबरा भरून येतात बोलतात तरी येते का दैन भरत भर तुला काय टेंशन येते काय टेंशन येते त्याचं म्हणजे मग माझ्या नवऱ्याला इथं बिघडवतात आणि त्यांनी फक्त यावर माझ्या दारात आता मग त्यांचं त्यांचं बी मी बघते बरोबर आजी मी उभा आहे का आजी तुझी उभा आहे का असा त्यांच्यामुळेच मी माणसं चालू खर तर त्यांना नाव टू दिसोय तू उभा आहेस एका जागे उभा आहे का बघ तुझा तुला ताल आहे का एकीकडे ठेका एकीकडे सगळं चुकलंय म्हणा की मी आज उभा आहे काय तर म्हणू उभा कोणाचा ताल असू कोणाचा ठेका असू पण तू त्या जुगाराची सवय का लावून घेतलीस बाबा आता माझ्या जीवनात कस होत आहे तुला बघते बरोबर काय बघतेस का तू भाऊजी बोजे काय काय करीन नाही खोज करीन तू गेलीस म्हणून काय झालं हा तू गेलीस म्हणून तुला बघ कुठं पिशवी कुठं चालली कुठं चालली पिशवी हा तू चाललाय काय उद्या मारून टाकशील हात बाय कोण नाही तर कुणावर रुचलो कुणावर रुचलो हात मग कुणावर रुचलो हात तसं काम हात असं असं लय हाल त्या तू हा नाही तशी जाना कामाला हात काय मी काय घरी बसून आहे का कामच करीन पण दारूच पिन मी का घरी बसून कामच करीन पण दारूच पिन सुधारणार नाही सोड काय काय तुझं प्रेम मला दिसायला लागलंय ना निसतं असं करू तर पिशी घेऊन निघालीस लाज वाटली पाहिजे काय जीवाल ते नवऱ्याला सोडून जाताना नवरा असा त्या चालीचा बायको सोडून जा काय चालीचं मी कुठं चुकलोय का हुकलोय का कुठं पिशवी फाटन राजदार फाटन टाकून दिल्या किती बोललं किती काय केलं तरी जाण्याची नाही मनाची तुला काय करायचंय तुला काय वाटलं बघ पिशवी भिव किती काय मला तू भिवून निघून जाईल निघून जाईल माझा जीव तिष्टून तिष्टून गेला कुठं येते लिफ्ट लिफ्ट इतकं पाच कि उचलते की पळायला लागते भिव किती काय मला अरे कशाला भिव दाखवायचं बाया घाबरणार नाही मी कोणी काय केलं तरी मी कुणी काय केलं तरी मी आपला हा येत असा असाच राहणारे रानगे आणि कुत्र्या वनी रिकामू ठेकडा कळतं का उलीस काय काय कळतं का मला माणसाला कुठं ताण असतो तणाव असतो काय कळतं का तुला उलीस त्यातलं अरे तुझ्यामुळे सगळ्याला ताण तणाव आहे कळलं का तुला ताण तणाव तुला कुठलं तरस बसतो नाही तुला कुठलं तरस आहे काय कळच ना मला म्हणे की लय भाऊची पोजे भाऊची पोजे कामाला नाही तुझे तसे हात चळत तुझ्या मला कर्ज मध्ये बुडायची वेळ राहावं लागत आहे बघ ना केवढं लिहिले जशी झुमके लोंबायली तर कर्ज मला सांगायला दिलंस काय तू दिलंस खाऊन किती काय मग माग भाऊनच माय रोग मग कसं म्हणतात कसे झुमके हाल ते त्याला हालाय लागले दिसते ना माझं घंटनाचं वाटवळ केलं मला दुसरं काय काम नाही बघ तेवढंच काम आहे मला निसत तेवढेच काम आहे मला निसत निसत तुला असं वाटतं की लगे कवा त्या माझरीवणी अशी नवऱ्यावर धडपड टाकेन मी धडपड टाकेन तेवढा निसत बाता मला निसत उंदीर करून टाकलं समजा उंदीर उंदीर करून टाकले तर उंदीर बाज बाज बात आणि भुंगण खाता येईल लाता खाण तर काय हो निलाटा काय चिलट सांगवलंय जायचं ना काय नाही तर मग लयच अकरा तो रस्ता बघ मग कोणाच तू नाही जायचं म्हणणारा तुझे तिकडे बघ की मारायला जाऊन अल्बम असा त्याच्यात काय काय तुला कोण आहे काय सगळं दिसन त्या अल्बमला तर मी अशी काडी लावून आग लावीन काडी लावून उद्या उद्या तुझ्या पोरांना मागितलं दाखव तुमचा फोटो तर काय दाखवशील काडी लावीन मग काय लाज वाटत नाही बोलायचं उद्या आणि काय त्या पोरांना मी दाखवू असं बघ नाकात वर जाईन घाणरड कुठलं घाणर तुला लय तर मग आता कशाला तू मला कशाला तुझ्या संग लग्न करून ना माझं निसतं निसतं बघ निसतं माझ्या काय म्हणतात ना आयुष्याचं वाटतुळ वाटतुळ झालंय बघ लय लय तुला त्रास बाई तुला इतका त्रास की तुला सारखं मी असं काट्यावर उभा केलं वाटा लागली मला तर रडतोस का थोडा उलसा रडतोस नाही तुझं रडके मी कशाला रडू तेव्हा मला लागली म्हणायला रडतोस का तेव्हा तुला लय दुःख झालं ना नवरा पिऊन आला रड ना मग मुलीची पडत्या पानगावर पडत्या पाल काय थोपडून ती बोलत आहे हा मिसमीचा डोळे करत आहे दारू पिऊन येऊन त्या तिची ना तिची उद्या काशीच करते बघ देऊन कशी दारू किती बघते बसते मी डोळे नाही मिसमिस करीत तू अशी समोर दिसली की मला डोळा दाखवतो म्हणून मिसमिस करते हा डोळा दाखवतो काय रे बाबा ह्याला बोलू बोलू पर माणूस जायची झटक्यावर येळ आली जाऊ नको इथंच बस जायच कुठं काय चला इथं बस रड ना मी तेच म्हणत मला दुख नाही कुठलं मला दुख नाही मी कशाला रडू तूच रड बघतो काय झालं असलं कुठं तू मध्ये घरात तिकडं तू मध्ये घरात तिकडं आणि तू ना तू फक्त तुझी दारू उतरू दे बरोबर माझ्या आई बापाला बोलून घेत तुझं कसं सरळ करते बघ त्या आई बापाचं भूषण दाखवायला मला आता जाऊन येईन मी सासूरवाडीला सासूरवाडीला येईन जाऊन माझ्या बापासमोर आहे का बोलायची टाप बास बास बाता मारतो घाबरतोय नाहीच घाबरत सासर सासर म्हणणं काय करशील म्हणजे काय चाललं मामा एवढंच म्हणून वापस येईन मी जास्त कशाला बोलू काय चाललंय मामा अरे तुला नीट उभा राहायचं कळत का जाग्यावर
तू काडीची सुद्धा ठेवली नाहीस किंमत माझी मलाय ना बघ तू यापुढे राहायचंच नाही बघ मी चालले बघ निघाले तुला काय येड लागलं का राहायचंच नाही म्हणजे काय तुला झालंयस काय नेमकं कुठलं माझ्या बापाची किंमत करीत नाहीस माझी किंमत करत असं काय तुझ्या खुशी राहायचंय काय म्हणालय चुका ठेवून दमाय लागलास मामा मी देवासारखी माणसं तुला काय येड लागलंय का काय तर कुठून येऊन तिकडे चांगले आई बाबाच्या घर सुखा सुखी होती असल्या फुपटात येऊन पडले रे बाबा तुझ्या नादी लागून फुपट नाही सगळं सोनला मी सोनं घराला मी हो म्हण फक्त अरे घराला सिमेंट लावता येते का ती बघ आधी घराला सोनं लावाय निघाला हा सिमेंट लावीन नाही तर मी मिळतच चादरीन झाकून घेईन तू मध्ये घुस घुस मध्ये तुला भरोसाच नाही तू कवा निघून जायचं तुझ्या तुझ्या जीवाला तुला तुझ्या चाने अंडर पॅन्ट घेणं पाहिजे देते का घेऊन मग अंडर पॅन्ट घेऊन म्हणा म्हणा माझं काय आडलंय खेटर हा तू हाय का दमडा खिशात आणि निघतो मटकान जुगार सगळं सांगत असते मी माझ्या बापाला बोलून ना तुझं बरोबर करते मी म्हणते जाऊ दे मरू दे जाऊ दे मरू दे नवरा गरीब आहे पण नवऱ्याला एकदा त्याच नशिवाय नवरा मी एखाद्याला काही करीन घुस मध्ये सांगायला लगे या